रामकृष्ण हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग चौदावा नित्यसत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी नातळी रामकृष्ण वाचा अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी, हरी, हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान जो नित्य नियमाने अंतःकरणापासून हरिनामाचे स्मरण करील त्याला कळीकाळाची मुळीच बाधा होणार नाही वाणीने रामकृष्ण जप केल्यास तपश्चर्येचे ढीगच्या ढीग घडतात त्यामुळे पापांचे कळप जळून भस्मसात होतात भगवान शिवदेखील हरिमंत्राचा जप करतात म्हणून जे वाणीने त्या मंत्राचा उच्चार करतात त्यांना खात्रीने मोक्षप्राप्ती होते श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात जे नारायण नामाचा नित्यपाठ करतात त्यांना उत्तम असे स्वस्वरूप प्राप्त होते जो कोणी नित्य म्हणजे प्रतिदिवशी सत्य म्हणजे मनापासून आवडीने कळकळीने कल मित म्हणजे संयमित संख्येने हरिनामाचा जप करील त्याला कळीकाळाचे भय नाही कळीकाळ याचे दोन अर्थ होतात कलियुगाचा काळ आणि कलि व काळ कलियुगाचा काळ अत्यंत दोषयुक्त मानला आहे कृतयुगात जो धर्म चार पायावर उभा असतो तो, तो कलियुगात केवळ एका पायावर कसा बसा उभा असतो त्यामुळे वेदमंत्राचे सामर्थ्य या कलियुगात शुद्ध आचारांच्या अभावी प्रत्ययाला येत नाही म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात सांगते कर्म काही घडेना घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना अशी कलियुगाची स्थिती आहे परंतु या कलियुगाचा एक मोठा गुण सुद्धा आहे भागवताच्या बाराव्या स्कंदात तिसऱ्या अध्यायात शुक महाराज राजाला सांगतात हे राजा दोषाची खाण असलेला कलीचा हा एक महान गुण आहे तो म्हणजे श्रीकृष्णांच्या केवळ नामस्मरणाने संसारापासून मुक्त होऊन नामधारक परमपदा जातो कृतयुगात विधीपूर्वक श्री विष्णूचे दहन केल्याने त्रेतायुगात यज्ञान केल्याने द्वापार केल्याने ते फक्त कलियुगात नामस्मरणाने मिळते कलियुगात कर्म भक्ती विवेक ज्ञान यांचा प्रभाव पडत नाही त्यामुळे या युगात संसारसागर तरुण जाण्यास केवळ रामनामाचाच आधार आहे यासारख्या आधारावरून या निष्ठेने नाम घेणाऱ्याला कलीच्या दोषाची बाधा होत नाही हे सिद्ध होते कलिक आणि काळ असा अर्थ घेतल्यास काळ म्हणजे यम याची भीती नामधारकाला बाळगायला नको ज्याच्या पदरी पाप असेल त्याला मृत्यूनंतर यम शासन करतो पण नारायण स्मरणाने पापच जळून गेल्यावर यमाची त्याला भीती बाळगायचे कारणच नाही अर्थात नामधारकाला कळी व काळे दोघेही स्पर्श करू शकत नाहीत असा नामाचा अगध महिमा आहे रामकृष्णवाच्या अनंतराशी तप या अनंत चरणाचे दोन अर्थ होतात पदरी तपाच्या अनंतराशी असाव्या तेव्हा कुठे मनुष्याच्या तोंडी नाम येते याशिवाय श्री शुक महाराज म्हणतात ज्याने पूर्वीच्या शेकडो भगवंताची पूजा अर्चा केली असेल त्यांच्याच तोंडी हरिराम राहते नामदेव महाराजही म्हणतात अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी तरीच मुखासी नाम येत दुसरा अर्थ असा की वाणीने रामकृष्ण उच्चारला तपाच्या अनंत राशी केल्याचे पुण्य लाभते आणि त्यामुळे पापाचे कळपच्या कळप जवळून जातात हरिविजयात श्रीधरस्वामी म्हणतात एकदा नामस्मरण केल्यानेही भूतकाळातील पाप नाहीसे होते पण भविष्य काळातील पापनिवृत्तीसाठी अखंड नामस्मरण केले पाहिजे आणि त्यायोगे प्रवृत्तीच नाहीशी झाली पाहिजे भगवान शंकर अखंड हरिनामाचा जप करतात अर्थात देवतांनासुद्धा पूज्य पूज्यभाव आहे असे नाम जे वाचेने उच्चारतात त्यांना सगुण श्रीहरीशी ऐक्यरूपी मोक्ष साधतो पण त्यासाठी आवडीने नाम घेतले पाहिजे नातर वाचेने नाम आणि मनाने विषयाचे ध्यान असे झाले असता मोक्षाचे ध्येय गाठता येणार नाही नामाविषयी प्रेम उत्पन्न झाले की विषयाचे प्रेम अनायास तुटते आणि रूपाचे ध्यान चित्तात ठसावते जस जसे चित्तात भगवंताचे रूप दृढ राहील तस तसा भक्त भगवत रूप होतो आणि संत शिरोमणीत तुकाराम महाराज म्हणतात गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया अशी स्थिती होते असे प्रेम उत्पन्न व्हावे यासाठी भगवंताकडे सतत प्रार्थना करीत राहिले पाहिजे म्हणजेच तेच ते प्रेम आपल्याला देतात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो कोणी नारायण नामाचा नित्य पाठ करेल तो आपल्या निजस्थानाला प्राप्त होईल अर्थात ईश्वर स्वरूपाला प्राप्त होईल